नमस्कार, जाळीदार केक बनवण्यासाठी घरच्या घरी आपण प्रीमिक्स तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, 2 वाटी मैदा घ्यायचा आहे, छान चाळून घ्यायचा आहे, 1 ते 1.5 वाटी पिट्टी साखर हेही चाळून घ्यायचे आहे आपल्याला। चाळल्यानंतर आपला केक लुसलुशीत आणि जाळीदार बनतो। हे चाळून झाल्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आपल्याला, तेही चाळून घ्यायचे आहे। 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे, 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, 1/2 वाटी कोको पावडर चाळून घ्यायची आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे जास्त बनवून स्टोअरही करू शकता, त्यामध्ये मिल्क पावडरही तुम्ही ॲड करू शकता। मिल्क पावडर नसेल तर आपण तो केक बनवताना मिल्क यूज करणार आहोत। 1 भांड्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मिल्क मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मिल्क घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण जे केक प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे ते मिक्स करायचं आहे। थोडे थोडे घालून छान हलवून घ्यायचं आहे, चमच्याने एकाच दिशेने मिक्स करायचं आहे। लागेल तसं वरून घालायचं आहे आपल्याला, ते एकाच दिशेला ते मिक्स करून घ्यायचं आहे। एवढे छान मिक्स कराल तेवढे छान आपला जाळीदार केक बनतो। 1 टोपण इसेन्स घालून त्याच्यात पुन्हा मिक्स करायचं आहे। खूप छान बनले आहे आपलं बेटर, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको। दुसरीकडे 1 भांड्याला तेल लावून, नसेल तर त्या भांड्याला तेल लावून मैदा पसरवून घ्यायचा आहे आणि ते मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे। मिश्रण असं घड्या पडत आहे, तुम्ही पाहू शकता, खूप छान मिश्रण आपलं बनलेलं आहे। आणि त्यातील हवा पूर्ण काढून घ्यायची आहे आपल्याला। या प्रकारे त्यातील एअर पूर्ण काढून घ्यायचं आहे। कुकरची शिट्टी काढून 30 ते 35 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून चेक करायचं आहे, शिजला आहे का। तुम्ही या प्रकारे बघू शकता आपलं छान बनलेलं आहे। चाकूनी साईडनी लूज करून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे पहिला। नाही, 1 भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। खूप छान बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, स्पंज एकदम जाळीदार आणि स्पंज आलेला आहे। आता कट करून दाखवते मी तुम्हाला। वाव, किती छान जाळी आलेली आहे। तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। थँक्यू सो मच।